मग अशी आशिषनी सांगितले खरंय मुळामध्ये हे सगळं करत असताना मी हा निर्णय घेतला होता की आपण बाहेर राहून पक्षाचं काम करावं हो। आणि तशा प्रकारे पूर्ण तयारी देखील केली होती परंतु ज्येष्ठांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला सांगितल्यावर मी तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मला असं वाटतं की हा सन्मान आहे याचं कारण असं आहे माझ्या नेत्यांनी मला जर सांगितलं असतं की तुझी गरज संपली आहे घरी जा तर घरी गेलो असतो पण त्यांनी असं नाही सांगितलं त्यांनी मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे सरकार चालवण्याकरता तू आतमध्ये असणं आवश्यक आहे सरकार बाहेरून चालत नाही सरकार हे अनकॉन्स्टिट्युशनल किंवा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी म्हणून चालवता येत नाही सरकार सरकारमध्ये राहूनच चालवावं लागतं त्यामुळे आमची इच्छा आहे मला असं वाटतं की एवढा मोठा सन्मान हा या ठिकाणी माझ्या नेत्यांनी मला दिला आणि खरं म्हणजे माननीय नड्डाजींसारख्या आपल्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगणं की आम्ही देवेंद्रजीला विनंती केली आणि आदेश दिलाय की त्यांनी गेलं पाहिजे आणि माननीय अमित भाई असतील किंवा माननीय पंतप्रधान असतील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या मला असं वाटतं की त्या भावना वाचल्यानंतर किंवा त्या पाहिल्यानंतर मला तर माझ्या जीवनात कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं कारण एका कार्यकर्त्याला त्याच्या नेत्यांकडनं अशा प्रकारे भावना मिळणं यापेक्षा जीवनात अजून मोठं काय असू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे हा फार मोठा सन्मान आहे